महाराष्ट्र में नकली बियाने मिलने की खबर सामने आ रही है इसी विषय पर कृषि विभाग के सह संचालक रविंद्र भोसले ने कहा कि इस मामले में विभाग की ओर से जांच टीम बिठाई गई है केंद्र पर जाकर बियाने की जांच करती है जिसे नकली बियाने की जानकारी विभाग को मिलेगी तो आज परिस्थिति में प्रकार नहीं है आता सद्या यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आमचे पूर्णवेळ निरीक्षक आहेत सीड इन्स्पेक्टर आणि फडलाई इन्स्पेक्टर यांना खताचे आणि बियाण्याचे नमुने घेण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे आणि हे घेत असताना ठराविक कंपनीचेच किंवा ठराविकच ग्रेडचे नमुने न घेता विशेषत ज्यामध्ये संशय येईल आणि मिश्र खतं ज्या ठिकाणी असतील संशयित वाढतील अशाचे नमुने घेण्याचं आम्ही नियोजन केलं आहे